इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकूड उद्भव धरून दूधगंगा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने मुख्य मार्गावर आयोजित मानवी साखळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दूधगंगा योजनेला होत असलेल्या विरोधामुळे इचलकरंजी शहरात इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागरण केले जात आहे. त्याच अनुषंगाने शनिवारी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा शिवतीर्थ कॉम्रेड मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा मोठे तळे लोकमान्य टिळक पुतळा या मुख्य मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी करण्यात आली. त्यामध्ये नागरिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शाहू पुतळा परिसरात अजितमामा जाधव मनोज साळुंके बसू कोटगी सोनमारुती मंदिर येथे दत्ताजीराव कदम महाविद्यालय व कन्या महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी तसेच प्रशांत कुलकर्णी उमेश पाटील विकास सौगुले राजू आर्गे रवी जावळे काजवे हॉस्पिटल ते शिवतीर्थ परिसरात रवी रजपुते प्रकाश मोरबाळे भाऊसो आवळे अभिजित पटवा सागर चाळके अनिल डाळ्या युवराज माळी शिवतीर्थ बसस्थानक परिसर सिटी बस स्टॉप रिक्षा मित्र मंडळाचे सर्व चालक मालक स्टेट बँक परिसरात ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्वाडे प्रकाश मोरे राजू बोंद्रे संजय केंगार अहमद मुजावर नरसिंह पारिक कोंडिबा दवडते जयहिंद मंडळ परिसरात आदर्श विद्या मंदिरचे शिक्षक विद्यार्थी कॉम्रेड मलाबजे चौकात विठ्ठल चोपडे उत्तम कुंभार उमेश असंगे गांधी पुतळा येथे कृती समितीचे समन्वयक प्रताप होगाडे मदन कारंडे शशांक बावजकर संजय कांबळे राजू आलासे ध्रुवती दळवाई संगीता आलासे युवराज शिंगाडे अभिजित रवंदे आदींनी सहभाग घेतला होता. इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं 5 ऑगस्ट पासून या चळवळीला सुरुवात झालेली आहे. सुळकूड पाणी योजना शासनानं मंजूर केलेली आहे जून 2020 मध्ये आणि नोव्हेंबर 2022 मध्ये 160 कोटी रुपयाच्या बजेटला मंजुरी दिलेल्या एकूण प्रकल्पाला मंजुरी झालेली आहे. तरी गेले 8 महिने या प्रकल्पाचं काम सुरू झालेलं नाही. राज्य सरकारनं त्वरित या योजनेची अंमलबजावणी केली पाहिजे याच्यासाठी ही चळवळ जनजागरण आणि आंदोलन सुरू आहे. आज शहरामध्ये 9 तारखेला सकाळी 10 ते 11 या वेळामध्ये मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या मानवी साखळीला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. इचलकरंजी शहरामध्ये शाहू पुतळ्यापासून ते पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुढे जनता बँक पुढे महात्मा गांधी पुतळा आणि त्यानंतर लोकमान्य टिळक पुतळा या संपूर्ण मार्गावर जवळजवळ 3.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर सगळ्या दोन्ही बाजूनं 1000 कार्यकर्ते नागरिक महिला प्रचंड संख्येनं उपस्थित होते. अनेक शाळांच्या मधल्या अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील ज्या ज्या नागरिकांनी विद्यार्थ्यांनी महिलांनी सहभाग घेतला त्या सर्वांचं आम्ही कृती समितीच्या वतीनं समन्वय समितीच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो.